आणि सत्याग्रह करतो. व्यापाऱ्याने खरोखर त्या ज्यावेळेस विपरीत परिस्थितीमध्ये काम करत असताना पक्षाचं अत्यंत त्रासदायक जीवन त्यावेळेस त्या संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यावेळेस केलं जगलं आणि पार्टी मजबूत करण्याचं काम त्यावेळेस झालेलं आहे आणि त्यामुळेच आज पुण्याचा दिवस हा दिसत आहे असं मी तरी म्हणेन की तुमच्या या जी त्यावेळेस जो पक्ष बांधून ठेवला एक संघ करून ठेवला आणि त्या एक संघ होऊन जे काम केलं त्या कामावरच आज पार्टी त्यांना आनंद हा आहे किंवा त्याच्यासाठी आपण मेहनत घेतली त्याच्यासाठी आपण संस्था काढल्या त्याच्यासाठी आपण पूर्णपणे आपलं जीवन त्याग केलं विसामध्ये केले अनेक हाल अपेक्षा कष्ट सहन केले परंतु आज त्याचं जीत झालेलं आहे आणि या कार्यकर्त्यांमुळे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर या ठिकाणी त्यांची अपेक्षा हीच आहे फक्त की बा सत्ता भोगताना सत्तेवर असताना आपले जे मोदीजी आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत यांनी एक संघाचा कार्यकर्ता काय करू शकतो याचं एक दैनिक प्रमाणाचं उदाहरण या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे. फक्त त्यांची अपेक्षा हीच आहे आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची किंवा हे सगळं करताना त्यांना थोडंसं विचारात घ्यावं त्यांचा मानसन्मान करावा आणि जे ज्येष्ठ मंडळी त्यांचं मार्गदर्शन घेऊन जुने आणि नवे सर्व एकत्र येऊन आपण काम करणार आहोत. बंधूंनो मला फक्त एकच विनंती करायची आहे की आपण आपल्या कामाचं मार्केटिंग केलं पाहिजे. जे काम आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्रजी फडणवीस हे लोक जे काम 18-18 तास काम करतायत त्याचा जो मोबदला आपल्याला आता पुढच्या निवडणुकीत घ्यायचा आहे. आपले कामं कोणती झालेली आहे आपण कशा प्रकारचं काम उभं केलेलं आहे आपले पंतप्रधान किती तास काम करतात आणि कशा प्रकारचे कामं सुरू आहे याची मांडणी आपण लोकांमध्ये केली पाहिजे. आपण सुद्धा मार्केटिंग कार्यकर्त्या म्हणा की या जुन्या लोकांनी काय केलं आहे हे त्या मंदिराचे पायरीचे दगड बनलेले आहे आणि आता कळस उभा राहिलेला आहे. परंतु बंधूंनो आम्ही त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलो आहोत. त्यांनी स्वतः देश मग समाज आणि मग व्यक्ती स्वतःच घर आता ज्यांनी विचार शिकवलेला आहे त्यांनी विचार आम्हाला दिला ना त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूर्तीतून हे सर्व कार्यकर्ते तयार झाले. अटलजी पंतप्रधान झाले अति कुबड्या होत्या निर्णय घेता आले नाही. आज नरेंद्रभाई पंतप्रधान झाले त्यांना पुढे पुण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याजवळ इतकं बहुमत आहे की ते कुठलाही निर्णय घेऊ शकतात. पण एवढं बहुमत कशाच्या आधारे मिळालं आहे त्याकरता या सर्व कार्यकर्त्यांनी हे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी स्वतःला आणून बांधून घेतलं काश्मीरमध्ये गेले गोळ्या खाण्याकरता तिथं झेंडा लावण्याकरता आव्हान केलं पक्षाला सरकारने जे कामं केली आहेत ते काम अत्यंत आजपर्यंत तरीही आपण 60 वर्षांमध्ये झालेले अशा प्रकारचे जे कामं झालेले आहेत या कामाचा आपण या कामाची आपण चर्चा केली पाहिजे. इथे जो आपण त्या किती चर्चा केली पाहिजे जनधन योजना आहे पंतप्रधान योजना आहे घरकुल योजना आहे. घरकुल योजनेमध्ये पूर्वी 60-65 हजार रुपये मिळायचे आता 2.5 लाख ते 1966 मध्ये त्यांचा अल्पसा सहसा वंशावा स्थापला संगम देखला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग होता की भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेस भारतीय 1966 मध्ये भारतीय जनसंघ तर भारतीय जनसंघाचा कार्यकर्ता हा कसा असावा तो कसा घडला पाहिजे
त्याचं वैचारिक तत्वज्ञान त्याला समजतं की नाही, लोकांमध्ये जाऊन आपला विचार कशा पद्धतीनं पटवून सांगायचे, जेणेकरून तो आपला कार्यकर्ता होईल आपल्या बोलण्यामुळे आपल्या समजावून सांगण्याच्या पद्धतीमुळे. ही राजकीय शैली कशी कार्यकर्त्यामध्ये विकसित करता येईल याच्या संबंधीचं जास्त उद्बोधन होतं. जवळजवळ त्या वर्गासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पूर्ण वेळ काम करणारे कार्यकर्ते होते त्या विचारजन संघाचे त्या आपल्या जिल्ह्याच्या विचारजन होते. मुहूर्त मेळच ही सर्व मंडळी या मंचावर बसलेली तथा समोर बसलेली मंडळी आहे. आणि म्हणून आताच बाबासाहेबांनी सांगितलं, वक्त्यांनी सांगितलं, परंतु हा जो विचार होता संघ जनसंघ जनता पार्टी ते भाजपा याच्यामध्ये जे अटल कार्यकर्ते राहिले त्या अटल कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज काही अटल कार्यकर्त्यांची येण्याची सुद्धा इच्छा होती, परंतु त्यांच्या वयामानाप्रमाणे त्यांना कोणाला चालता येत नाही, कोणाला ऐकू येत नाही अशी परिस्थिती त्या कार्यकर्त्यांची आहे. परंतु जे आले त्यांचं खूप त्यांना धन्यवाद देतो. बंधूंनो, हा जो विचार आज त्यावेळेस आपल्या याच कार्यकर्त्यांनी जे मंचावर बसलेले आणि समोरचे कार्यकर्ते ज्यावेळेस संसदमध्ये दोन खासदार होते त्यावेळेस अटल बिहारीमध्ये दोन खासदारांवर पंतप्रधान बनावे ही सर्व मंडळी आणि दोन खासदारांवर ज्यावेळेस आपल्यावर कॉमेंट होत होत्या देश का राज चलायला कोण जिसके खासदार हो असं आपल्याला तुच्छ लिखत होत काँग्रेस आणि जिस देह में तेल नहीं राज चलाना कोई खेल नहीं असं जे म्हणणारे लोक आज तोंडात बोट घालून आपले या सर्व कार्यकर्त्यांचं जे मनोबल होतं ते मनोबल त्यांनी पाहिलं की हे विचार आज या सत्तेपर्यंत घेऊन गेले. आणि जे आपले गौरवराव आमदार जेव्हा मोठे डॉक्टर डागा होते ते संघचालक होते त्यांनी सांगितले उत्तर प्रदेशचा एक स्वयंसेवक आपल्याकडे आलेला आहे तो आता परिचय करून अटलजींचे शंभर त्यांनी सूत्र सोडून त्याच्यात ठेवलं हातबँड काढली आणि परिचय करून दिला. माझे सबका स्वयंसेवक उत्तर प्रदेश का प्रचार. मग डॉक्टर डागांनी सूचना दिली की आज यांचं भाषण आपल्या चिखलीत आहे. आता 1952 साली यांनी संसंग काढला. मीच प्रश्न विचारला डॉक्टर डागाकडे जेवायला होते त्यांचे वडील होते डॉक्टर डागांचे ते संघ चालक. मीच प्रश्न विचारला एक संघ असल्यामुळे जनसंघ कशासाठी काढला, दोन संघाचे काय काम, याचे पाठिंबा हेतू समजला नाही. तेव्हा अटलजींना सांगितलं माझी बोलता की आहे आपल्यावर जे आरोप करतात ते लोकसभेमध्ये तर तिथे उत्तर द्यायला कोणी नसत. 1948 साली जी घटना घडली आणि तिचे आरोप संघाला आले आणि आल्यानंतर संघ स्वयंसेवकाला अटक केली. पहिला सत्याग्रह संघाच्या मुख्य प्रमाणात त्यावेळेस 48 मध्ये झाला. काही दिवसानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी त्याच्या मध्यस्थी केली आणि मध्यस्थी केल्यानंतर आपल्या संघावरची बनवली आणि त्याच्यानंतर सगळ्या देशांमध्ये लोक आणि ही आपल्या देशभक्त अशा प्रकारचा भाव सगळ्या निर्माण. आता त्या भावामध्ये आपल्याला काम करणं खूपच कठीण झालं. खेडेपाड्यात गेले आता ते भग्या श्यामा प्रसाद मुखर्जी श्यामा प्रसाद मुखर्जी कशा आहे